तर बालमित्रांनो, आज आपण अशा घटकाचा अभ्यास करणार आहोत की ज्या घटकावर इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयांमध्ये या घटकावर हमखास प्रश्न विचारला जातो. मग तो घटक कोणता? तर तो आहे दिनदर्शिका. दिनदर्शिकेलाच आपण कॅलेंडर असे देखील म्हणतो. मग या कॅलेंडरचा जेव्हा आपण अभ्यास करत असतो त्यावेळी काही पायाभूत गोष्टी आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं असतं. मग त्या गोष्टी कोणत्या? त्यातील एक म्हणजे लीप वर्ष. मग लीप वर्ष म्हणजे काय? तर बघा, लीप वर्ष म्हणजे ज्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात त्याला म्हणायचं लीप वर्ष. पुन्हा एकदा ऐका, ज्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात त्याला म्हणायचं लीप वर्ष. मग ज्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस नसून 28 दिवस असतात त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं अनलीप वर्ष. मग ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात असणं खूप गरजेचं आहे की वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतील तर त्याला लीप वर्ष म्हणायचं, आणि वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस नसतील म्हणजेच 28 दिवस असतील त्याला अनलीप वर्ष म्हणायचं. मग आपल्या समोर जेव्हा दिनदर्शिका असते तेव्हा आपण हे सहज सांगू शकतो की लीप वर्ष कोणतं आणि अनलीप वर्ष कोणतं. परंतु आपल्या समोर जेव्हा कॅलेंडर नसतं तेव्हा कसं ओळखायचं लीप वर्ष कोणतं अनलीप वर्ष कोणतं? त्यासाठी आपण एक उदाहरण बघू, आणि त्या उदाहरणामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने आपण लीप वर्ष आणि अनलीप वर्ष ओळखू शकतो. त्यासाठी मी ही एक सनदर्शक संख्या घेतली. सनदर्शक संख्या आहे 1984. मग काय करायचं मुलांनो, 1984 आहे त्याला आपण काय करायचं? चाराने भागायचं. आणि जर दिलेल्या संख्येला चाराने पूर्ण भाग गेला तर त्याला लीप वर्ष म्हणायचं, आणि दिलेल्या संख्येला चाराने भाग गेला नाही, पूर्ण भाग गेला नाही, तर त्याला अनलीप वर्ष म्हणायचं. पूर्ण संख्येला भाग देण्याऐवजी फक्त एकक आणि दशक ह्याच संख्येला भाग द्यायचा, आणि एकक आणि दशक संख्येला भाग देऊन जर तो चाराने भाग पूर्ण गेला तर त्याला लीप वर्ष म्हणायचं. मग दिलेल्या संख्येमध्ये 8 हे दशक आहे आणि 4 हा एकक आहे. मग 8 आणि 4 चारने पूर्ण भाग जातो म्हणजे 1984 हे काय झालं? तर हे लीप वर्ष झालं. अशा प्रकारे आपण अनलीप वर्ष हे पटकन समजू शकतो.